आपल्या सवयी आणि आपला स्वभाव यात काय फरक असतो? आपण सवयीने जगत असतो की आपण स्वभावाने जगत असतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही बघत असाल, एक ऑब्झर्वेशन कराल तर कळेल की लहान मुलं जी असतात ती स्वभावाने जगत असतात आणि मोठे जे असतात ते त्यांच्या सवयीने जगत असतात. तर सायंटिस्ट असं बोलले आहेत की आपण जे जगत असतो ते एक बायोलॉजिकल क्लॉक नुसार जगत असतो, म्हणजे स्वभावाच्या घड्याळानुसार. पण या स्वभावाच्या घड्याळाच्या अजून एक वर आपण ठेवलेलं आहे ते सवयीचं घड्याळ ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्या ज्या काही क्रिया होतात, खाणे झोपणे ह्या सगळ्या, या बहुतेक आपल्या सवयीने आपण करत असतो, आपल्या स्वभावाने करत नाही. बघा, स्वभाव हा खूप वेगळा असतो, सवय वेगळी असते. एक उदाहरण घेऊया. असे काही जगामध्ये ग्रुप्स आहेत जे फक्त दिवसातनं एकदाच जेवतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दिवसातनं एकदा शक्यच नाही, पण आहेत. असे पण ग्रुप्स आहेत की जे दिवसातनं फक्त 2 वेळा जेवतात. आणि असेही ग्रुप्स आहेत जे दिवसातनं 4 ते 5 वेळा जेवतात. ते आपल्या कॅटेगरीमधले येतात. पण जेव्हा 1 वेळ जेवणाऱ्यांना कळालं की 2 वेळ जेवणारे पण लोक आहेत आणि 4 वेळ जेवणारे पण लोक आहेत, तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. ते आश्चर्य व्यक्त करण्यामागे पण काही कारणं आहेत आणि ती नॅचरल आहेत. आपण जी लाईफस्टाईल जगत आहोत, आपण जे आज जगत आहोत, ते स्वभावानुसार जगत नाही आहोत, ते सवयीनुसार जगत आहोत. त्यामुळे आपल्या स्वभावाच्या घड्याळानुसार आपण जगत नसून त्याच्या वर एक अजून घड्याळ आहे, ते सवयीचं घड्याळ आहे. ते सवयीचं घड्याळ व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, तर तुमचे खूप सारे प्रश्न मिटून जातील. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा फास्ट फूड खाता किंवा एखादी गोष्ट पोट भरून खाता, त्याचे परिणाम काय होतात? तुम्हाला लूज मोशन होतं, गॅस होतो, ऍसिडिटी होते, तुम्ही फॅटी बनता. म्हणजे जी सुखासाठी वस्तू आपण बघितलेली ती कालांतराने दुःख म्हणून होऊन जाते. आणि हे अनेक गोष्टींबाबत आहे. जेव्हा झोपायची वेळ असते तेव्हा तुम्ही झोपत नाही, तुम्ही मोबाईलवर चालू असता, त्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला दुःखच मिळतं, सुख नाही मिळणार. कारण तुम्ही स्वभावाच्या घड्याळानुसार जात नाही आहात, तर तुम्ही सवयीच्या घड्याळानुसार जात आहात. तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय, एकदम प्रचंड भूक लागलेली असते, पोटातनं तो आवाज येतो की भूक लागली आहे तुला, तो खरा आवाज असतो. कधी रात्री अचानक खूप डुलकी येते, खूप काम केलेलं असतं आपण, तर ती खरी झोपायची वेळ असते. हे झाले स्वभावानुसार तुमच्या इंद्रियांना तुम्ही दिलेले, म्हणजे ते स्वभावतः आलेले गोष्ट आहे. पण आपल्या सवयीनुसार आपण याच टाईमाला झोपणार, याच टाईमाला जेवणार, या सगळ्या गोष्टी करत असतो. या पलीकडेही अजून एक गोष्ट आहे, तो म्हणजे रोमॅन्स. रोमॅन्स केल्यावरही अनेकांना नंतर का केला हा प्रश्न पडतो, किंवा त्यांना ते दुःख होतं, निराश होतात ते. याचं कारणही त्यात दडलेलं आहे की तुम्ही स्वभावानुसार करत नसून सवयीनुसार अनेक गोष्टी करत आहात, त्यात रोमॅन्स पण असतो. तर काय केलं पाहिजे जेणेकरून ह्याच्या पलीकडे आपण जाऊ शकू? तर उत्तर सोपं आहे, तुमच्या स्वभावानुसार तुम्हाला गेलं पाहिजे. जेव्हा पोटाला वाटतं, आतमधून आवाज येतो, तेव्हा पोटात अन्न टाकलं पाहिजे. पण केवढं? 90%, पूर्ण 100% नाही टाकलं पाहिजे. याचं कारण असं आहे, पाणी जर तुम्ही तापवायला ठेवलं असेल तर त्याची जी वाफ बनायला 100 डिग्री सेल्सिअस लागतात. पण असं जर केलं, 99 डिग्री सेल्सिअस वर ते बंद केलं,
तर काय होईल? पाण्याची वाफ होणार नाही, पाणी ते पाणीच राहणार आहे. आणि जसं 100 डिग्री वर येतं तशी त्याची वाफ बनते. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला प्युअर भूक लागेल, आतून पोटातलं जे इंद्रिय दिलेली आहेत तुम्हाला, जे अवयव दिलेले आहेत, तिथून खरी भूक लागत असेल तेव्हाच देणं महत्वाचं आहे. आणि तेही 90%. 100% दिलं तर ती वृत्ती बाहेर येणार आणि तुम्हाला परत खावंच वाटेल. आपल्या ज्या काही सवयी आहेत त्या आपण बुद्धीनेच चालवतो, ते इंद्रियांनुसार चालत नाही. भूक लागली आहे आपल्याला हे आपली बुद्धी आपल्याला सांगते जेव्हा आपण घड्याळाकडे बघतो. 1 वाजला चला लंच करा, 9 वाजले रात्रीचे चला डिनर करा, सकाळी 8 वाजले चला ब्रेकफास्ट करा. तुम्ही एक प्रयोग करून बघा. घड्याळ जर 8 वाजले असतील तर त्याचे 10 करा, किंवा 8 वाजले असतील तर त्याचे 6 करा. बरोबर, घड्याळानुसार चालू नका. आणि तुमचा असं लक्षात येईल, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की 9 वाजता जे तुम्हाला जेवायचं असतं ते तुम्ही ऍक्च्युअलमध्ये 11 वाजता जेवता, कारण घड्याळामध्ये तर 9 वाजतात पण ऍक्च्युअलमध्ये ते 11 झालेले असतात. हे होतं हॅबिटमुळे. तुमची बुद्धी निर्णय घेते जेवायचा, झोपायचा, रोमॅन्स करायचा किंवा इतर काही गोष्टी करायचं. जे इंद्रियांना ऑलरेडी दिलेले आहेत फंक्शन्स, तेव्हाच तुम्ही ऍक्टिव्ह व्हायचं आहे जेव्हा तुम्हाला गरज आहे. आपण गरजेच्याही पुढे गेलेलो आहे, त्याला बोलतात ना नीड्स आणि वॉन्ट्स, याच्यामध्ये फरक आहे. आपण वॉन्ट्सच्या लेवलला गेलेलो आहोत, त्यामुळे दुःख आहे. सुख भोगायला जाल दुःख मिळेल. सो त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या, बुद्धीने तुम्ही काम करायचं नाहीये. जी इंद्रिय आहेत त्यांना त्यांचं काम करू दे आणि मजा बघा काय येते. प्राणी जे आहेत तेही त्यांच्या इंद्रियांनुसारच काम करत असतात. अननेसेसरीली ते आत टाकत बसत नाही कुठलीही गोष्ट, किंवा त्यांचे जे पिरियड्स असतात त्या पिरियडला ते रोमॅन्स करत असतात, किंवा रिप्रोडक्शन म्हणून ते बघत असतात, रोमॅन्स म्हणून बघत नसतात. आपल्याला तहान जरी लागलेली नसेल ना, तरी आपण कोको कोलाची ऍड बघून आपल्याला बरोबर तहान लागते, कारण मार्केटिंग कंपन्या तुमची तहान अजून जोराची करत असतात. तुम्हाला वॉन्ट्स पर्यंत नेऊन ठेवतात, नीड पर्यंत नाही घेऊन ठेवत. आणि त्यामुळे दुःख आहे. कोको कोला प्या, डायबिटीस स्वागत आहे. सो इथे एक जाणणं महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करता, जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर पुरेपूर करता, तो वापर तुमच्या इंद्रियांपर्यंत नसला पाहिजे, तो बुद्धीसाठीच असला पाहिजे. तेव्हा तुम्ही प्रतिभावान व्हाल. आणि जर तुम्ही बुद्धी तुमची दरवेळी भूक लागताना, झोपताना, रोमांस करताना किंवा इतर कुठली क्रिया करताना केली, जी बुद्धीचं कामच नाही येते, तर तुम्ही दुःखात जाल. हा प्रयोग तुम्ही करून बघू शकता आणि ह्याने एक तुमच्या लक्षात येईल काही दिवसांनी की आपली जी भूक आहे ही मानसिक आहे, शारीरिक नाही. आय एम रिपीटिंग, आपली जी भूक असते ती मानसिक असते आपल्या सवयींमुळे, आपल्या स्वभावामुळे नसते. आणि जेव्हा स्वभावानुसार तुम्ही जाल तर एक आमूलाग्र बदल तुम्हाला तुमच्यात दिसेल. ट्राय करा. लहान मुलं जी असतात ती बघा वेळेवर झोपत नाहीत. पॅरेंट वैतागतात, झोप झोप झोप, आम्हाला पण झोपू दे, पण तसं काही होताना तिथे दिसत नाही. मुलांना भरवायला जातात, मुलं खात नाही. अरे स्वभावानुसार जगतोय ते म्हणतात, कशाला खाऊ, पोटातून अजून काही येतच नाहीये. इशारे आले पोटातनं तर ते बोलणार ना, दे मला, अदरवाईज कशाची गरज आहे, काहीच गरज नाही. त्यामुळे बुद्धीचा कमी वापर तिथे करा
बुद्धीचा जिथे वापर होतो तिथेच वापर करा, त्यामुळे तुमची बुद्धीची जी शक्ती आहे ती सेव होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रतिभावान व्हाल, बुद्धी तुमची वाढत जाईल. नाहीतर बुद्धीचा चुकीच्या जागी वापर केला तर बुद्धी विनाशन असं समजून जा. हे होतं या लेक्चर पुरता. थँक्यू व्हेरी मच.